जय शिवराय। नारायण राणेंचा आणि मुख्यमंत्र्यांचा काय वाद आहे किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा काय वाद आहे ह्याच्यामध्ये खरंच आम्हाला कोणाला इंटरेस्ट नाहीये। ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये जो आहे तो आता सध्या शेतकऱ्यांचा आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे कारण जास्तीचा पाऊस काही काही ठिकाणी झाला आणि त्यामुळे हातात आलेलं पीक शेतकऱ्यांचं गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांच्या पिकांचं पंचनामा करणे, त्यांना नुकसान भरपाई देणे, त्याचबरोबर पीक विम्याची उपलब्धता करून देणं हे आज सगळ्यात महत्वाचं आहे। आणि हे करण्यापेक्षा ही सगळी मोठी मोठी माणसं ही स्वतःच्या अहंकारांमध्येच व्यस्त दिसत आहेत, व्यग्र दिसत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आज एक तर राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे। पीक कर्ज आम्हाला मिळालेलं नाही, मोठ्या प्रमाणामध्ये खासगी सावकारांकडून पैसे उपलब्ध करून आम्ही पेरणी केली होती आणि त्याचबरोबर काही काही कृषी सेवा केंद्रवाल्यांनी सुद्धा आमच्याकडनं जास्तीच्या दराने बिजवाईचं पेमेंट घेऊन आम्हाला तिथं पेरणी करण्यासाठी मदत केली। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हातचं पीक जर आमचं जाणार असेल तर मग आम्ही जायचं कुठेकडं? आणि या मोठ्या लोकांच्या लढाईमध्ये आमचं खच्चीकरण, आमचं मरण जर होत असेल तर मग आमच्यासाठी या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप ह्या सगळ्या पक्षांचा अर्थ काय उरतो हा प्रश्न सर्वसामान्य शेतकरी म्हणून मलाही पडतोय। आणि त्यामुळे आम्ही या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन केलं असता 2 तारखेला कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक शेतकऱ्यांचा मोर्चा तहसील कार्यालयावर आम्ही नेत आहोत आणि या शेतकऱ्यांच्या मोर्चाला जैन मंगल कार्यालयापासून सुरुवात होऊन तहसील ऑफिसला त्याची समाप्ती होणार आहे। या कार्यक्रमासाठी सर्व शेतकऱ्यांनी यावं मतदारसंघातल्या अशी विनंती मी शेतकऱ्यांना करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की लवकरच आपण महाराष्ट्र स्तरावर पण एक मोर्चा काढू, कारण शेवटी यांचं काय होतं आणि यांचे अहंकार कोणाच्या अहंकारामध्ये हे व्यग्रता दाखवत आहेत ह्याच्यापेक्षा आपण आज मरसन्न स्थितीमध्ये आहोत। या स्थितीमधून आपल्याला बाहेर काढण्याची आवश्यकता दोन्ही सरकारांना आहे आणि ती मागणी आपण त्यांच्याकडे केलीच पाहिजे की तुमचा अहंकार बाजूला ठेवा, आम्ही तुम्हाला दोघांनाही मतदान केलं आहे, आता कुठेतरी आमच्याकडे बघा, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा टांगापलटी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं कुठेतरी आपल्याला सांगावं लागेल, नाहीतर शेतकऱ्यांना आज वाणी उरलेला नाहीये। त्यामुळे आपण सगळेजण संघटित होऊया, कन्नडचा मोर्चा आणि मुंबईचा मोर्चा दोन्ही यशस्वी करून या दोन्ही राज्य आणि केंद्र सरकारला जागृत करूया, एवढीच माझी सूचना या निमित्ताने आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।